नमस्कार। इयत्ता 10वीमध्ये इंग्रजी विषया उत्तीर्ण होण्याचा सोपा मार्ग या अभ्यास मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। बी पार्ट मध्ये दुसरा प्रश्न आहे, तो म्हणजे अटेम्प्ट एनी वन, याला एक मार्क असतो। यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन पर्याय दिलेले असतात, याचा पहिल्यांदा अर्थ आपण लक्षात घेऊ। ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स, ऍड म्हणजे भर घाला, प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग, शब्दाच्या पूर्वी काही अक्षर वापरून नवीन शब्द तयार करणे। ऑर सफिक्स, सफिक्स म्हणजे शब्दानंतर काही अक्षर जोडायची, ज्याला प्रत्यय म्हणतो, आणि नवीन शब्दाची रचना करायची। दोन शब्द दिलेले असतात तुम्हाला, दोन्ही शब्द सोडवणं अपेक्षित असतं। ह्याला पर्यायी प्रश्न असतो, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी, दिलेले असतं तुम्हाला, दोन्ही शब्द सोडवणं अपेक्षित असतं। ह्याला पर्यायी प्रश्न असतो, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स। आता पहिल्या प्रश्नाचा अर्थ बघूया की मेक म्हणजे तयार करा, मिनिंगफुल सेंटेन्स अर्थपूर्ण वाक्य, म्हणजे तुम्हाला दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे। आणि दिलेले शब्द कुठले आहेत, केअर आणि हेल्दी, यापैकी कोणताही एक शब्द वापरायचा आणि त्यापासून आपण वाक्य तयार करायचं। तर मी काय, तुम्ही दोन्ही प्रश्न प्रश्नपत्रिकेत सोडवा, मी तुम्हाला हा दुसरा बी पर्याय, तो अतिशय साधा सोपा आहे, तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात, तो कसा मी सोडवायचा हे तुम्हाला मी दाखवतो। आता तंत्र काय लक्षात घ्या, एक महत्वाची गोष्ट आहे की दिलेल्या दोन शब्दापैकी हमकास एक शब्द हा क्रियापद असतोच, हे महत्वाचं आहे। आता यामध्ये कुठला शब्द आहे, केअर हा शब्द क्रियापद, वाक्य तयार करायचं। आता अतिशय साधं सोपं तंत्र आहे, बघा मी उत्तर पत्रिकेमध्ये केअर हा शब्द लिहून काढतो, मी लिहून काढले हा। आता त्यानंतर काय, केअर या शब्दाच्या पाठीमागे आय हे सर्वनाम लिहून काढायचं। मी काय करतो बघा, केअरच्या पाठीमागे आय लिहून काढतो आणि क्रियापदानंतर इट हा शब्द लिहून काढतो, इट हा शब्द लिहून घेतो, वाक्य तयार, आय केअर इट, मी त्याची काळजी घेतो, वाक्य तयार। कुठलंही क्रियापद आलं, पाठीमाग आय शब्द लिहायचा, करता म्हणून सर्वनाम, क्रियापदानंतर इट शब्द लिहायचा। 99% क्रियापद ही पाठीमागे आय आणि इट हे दोन शब्द लिहून काढले, वाक्य तयार होतात। आता हे साधं सोपं तंत्र कोणासाठी आहे, ज्यांना 35 पर्यंत पोहोचणं अवघड जातं अशा लोकांसाठी, ज्यांना आधी गुण मिळतात, सहजगत्या इंग्रजीमध्ये मार्क मिळतात, त्यांनी अशा पद्धतीने लिहिण्यापेक्षा अधिक लिहिण्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने लिहिलं पाहिजे। आता उदाहरणार्थ ह्या आय केअर इट ह्या वाक्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे। तर मी सुधारणा कशी करणार, एक मत म्हणजे केअर या शब्दाच्या पुढं फॉर हे प्रेपोजिशन लिहिणं इंग्रजीत नियमानुसार गरजेचं आहे, म्हणून आय केअर फॉर इट लिहिलं तर अधिक अचूक वाक्य होणार। जर तुम्ही टॉप केसमध्ये तुमचा पेपर गेला तर यात मार्क कट होऊ शकतात, जर आय केअर इट फक्त आय केअर फॉर इट लिहिलं हमकाज होईल। ह्याच्यापेक्षाही आपण अधिक चांगल्या पद्धतीने लिहिलं पाहिजे, ते म्हणजे इट हे स्वर्णऐवजी पर्टिक्युलरली कुठला तरी नाम लिहिलं पाहिजे। आता मी उदाहरण करतो, आय केअर फॉर पेशंट, मी रुग्णांची काळजी घेतो, अशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे। जर तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने लिहिणं शक्य नसेल तर पहिला टप्पा आय नंतर इट, पाठीमागे आय पुढे इट लिहिलं, वाक्य लिहून काढलं, आरामात तुम्हाला मार्क मिळू शकून घ्यायचं आहे। तर मी इग्नोर हा शब्द घेतो, मागील पद सांगितल्याप्रमाणे इग्नोरच्या पाठीमागे लिहायचं, आय लिहून काढायचं, पुढे इट लिहून काढायचं, फुलस्टॉप द्यायचं, वाक्य द्यायचं, आय इग्नोर इट, मी त्याकडे दुर्लक्ष करतो। आपल्याला चांगले गुण मिळवायचे असतील तर आपण चांगल्या पद्धतीने लिहिलं पाहिजे, शक्य असेल तर लिहा, इटच्या ऐवजी दुसरा शब्द कुठला तर लिहू शकता तुम्ही, जर तुम्हाला जमत असेल तर। मी लिहितो आय इग्नोर वॉर्निंग, मी जो इशारा देतो त्याकडे मी दुर्लक्ष करतो, जर तुम्हाला शक्य असेल तर लिहा, नसेल तर आय आणि इट वापरून तुम्ही मार्क वापरू शकता। माझ्या मते तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नपत्रिकेतील तंत्र लक्षात आले असतील। हा शेवटचा प्रश्न सुद्धा सोडवून झाल्यानंतर तुम्ही त्या ब्लॉगला वेबसाईटला जायचं आहे आणि तुम्ही भरपूर